नमस्कार. दिवाळी आली की पदार्थांची रेलचेल चालू होते आणि पदार्थ चालू होतात करायला. तर पहिला पदार्थ नेहमी गोड केला जातो. तर आज पाहणार आहोत आपण गोड पापडी, जी गुळापासून, गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. करायलाही सोपा आहे, चवीलाही छान लागतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीने खातात. बिस्किटासारखी लागते. तर अर्धी वाटी गुळ घेतले आहे आणि अर्धीच वाटी मी पाणी घेतलेलं आहे. गोड पाहिजे असेल तर 1-2 चमचे गुळ वाढवावा. हा मध्यम गुळाची ही पापडी तयार होणार आहे. जर तुम्हाला टाईम असेल तर गुळ पाण्यात घालवून ठेवावा 2-3 तास, नाही तर फक्त गुळाचं पाणी गॅसवरती करून घ्यावे. पाक करू नये, फक्त विरघळेपर्यंतच ठेवायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि गूळ बारीक करून घ्यायचा आहे. सतत हलवायचं म्हणजे तो पटकिनी विरघळून जातो. या प्रकारे विरघळून घ्यायचा आहे आणि विरघळल्यावरती मी लगेचच ताटात थंड करण्यासाठी टाकणार आहे. तर 2 चमचे मी तीळ घातले आहे आणि गूळ गार करायला ठेवणार आहे. आता पाव वाटी मी गावरान तूप घेतलेलं आहे, तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता 1 वाटी मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घातले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वाटीतलं मी थोडं पीठ घातलेलं आहे. साधारण 2 वाटी पीठ लागतंच, पण 2 वाटीला 1-2 चमचे कमी पीठ घालायचे. असं केल्याने पीठ चांगलं वळता येतं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लाट येतं. तर या प्रकारे मी सगळं मिक्स करून घेणार आहे. मी पहिल्यांदा सुरुवातीला चमच्याने घातलं आहे. इथं लागलं तर 1.5 वाटीनंतर तुम्ही थोडं थोडं टाकत पीठ मळून घ्यावं. लाटता येईल एवढं आपल्याला पीठ पातळ पाहिजे. खूप पातळ करू नये की वरून पीठ लागल. तुम्ही पाहताय हे पीठ थोडं घट्टच असतं. आणि मोहन हे गारच घातलेलं आहे. इथं पाणी वरून खूप काही घालू नये. 1 चमचा वरून लागलं तर घेणे, 1 चमचा किंवा 2 चमचे घेणे, नाहीतर तुमची पापडी कमी गोड होईल. तर या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनिट रेस्ट द्यायचं आहे, नाही तर 10 मिनिट जरी दिले तरी चालतं आहे. आता 3 प्रकारे मी लाटून दाखवणार आहे. 1 या प्रकारे तुम्ही छोटा उंडा घेऊन तुम्ही या प्रकारे एक एक करून लाटू शकता. आणि ह्याला पापडी लाटल्यावरती टोचे मारून घ्यायचे आहे. तुम्ही या प्रकारचा सरळ खालून सरळ असलेला चमचा घेतला तर फास्ट टोचे मारून होतात. या असं केल्याने पापडी फुगत नाही. आणि मोठं करायचं असेल तर या प्रकारे आपण पोळपाटावरती लाटून घ्यायचं आहे. आणि जाडी ही तुम्हाला हवी तितकी जाडी ठेवावी, फारही जाडी ठेवू नये. तर या प्रकारे टोचे मारून एखादी वाटी घ्यायची आहे आणि अशी ती गोल पूर्णपणे अशी फिरवायची, म्हणजे छानशी निघती. तुम्ही पाहताय मला, मी करून दाखवत आहे. या प्रकारे अशा पापड्या काढून घ्यायच्या आहे. आणि मध्ये जो भाग राहतो त्याच्याही तुम्ही बारीक बारीक काढल्या तरी चालतात. तुम्हाला दाखवते मी की कशाप्रकारे करायचं आहे. आता मध्ये जो भाग राहतो तर त्याच्यामधूनही आपण छोटे छोटे आकार काढू शकतो. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही काढून घ्या. या प्रकारे मी सगळे करून घेणार आहे. तुम्हाला जर बिस्किटासारखे करायचे असाल तर तुम्ही थोडंसं जाडसर लाटायचं आहे. थोडंसं जाडसर लाटावं आणि या प्रकारे छोटे छोटे
काढून घ्यायचे आहे आणि त्याला बारीक जो काटाचा चमचा असतो आपला त्याने होल मारून घ्यायचे आहे, म्हणजे टोचे मारून घ्यायचे आहे. त्याची जाडी मी तुम्हाला दाखवते की कितपत ठेवली आहे, तुम्ही बघू शकता. एवढीच जाडी ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त जाड ठेवू नये. आता प्लॅटफॉर्मवरती दाखवते की झटपट करायचं असेल तर एकदम मोठी घेऊन आपण प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहिजे तेवढ्या जाडीची आपण लाटून घेऊ शकतो. ॲट अ टाईम तुम्हाला म्हणजे 10 ते 12 अशा तुम्ही करून काढू शकता, ज्यामुळे झटपट असं आपल्या पापड्या तयार होतील, खूप वेळ लागत नाही. तर अशा सगळ्या मी पापड्या तयार करून घेतल्या आहेत आणि आता त्याला 5-10 मिनटं तसंच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तळायला घेणार आहे. 10 मिनटानंतर तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि मध्यम तेल झाल्यावरती मी पापड्या टाकल्या आहे. गुळामुळं कलर थोडासा डार्क येऊ शकतो, तर तो येऊ नये म्हणून आपण मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे. उलट पलट करत असं तळून घ्यायचं आहे, खूप काळपट करू नये. गुळामुळं खूप काळपट कलर येऊ शकतो, त्या जळकट लागू शकतात. तर त्याच्यामुळे आणि ह्या ताट राहत नाही, ह्या दुमडतात. तळल्यानंतर ह्या दुमडतात, तर त्या काढताना अशा एकावरती एक घ्यायच्या आणि म्हणजे निथळून काढता येईन. तुम्ही बघा मी एकावरती एक ठेवते आणि मग अशा प्रकारे झाल्यावरती काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्या ताटच राहतात आणि वाकड्या तिकड्या होत नाहीत. तर अशा मी सगळ्या तळून घेणार आहे आणि जे बिस्किटसारखे केले आहेत ते एकदम बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे आणि छानसे असे ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहे. तर या प्रकारे माझ्या पापड्या तयार झाल्या आहे. थंड झाल्यावरती त्याला हवाबंद डब्यात भरून ठेवणे. ह्या पापड्या अजिबात तेलकट लागत नाही आणि 2-3 महिनेही छान टिकतात. तर थंड झाल्यावरती हवाबंद डब्यात भरून ठेवायचे ह्या पापड्या, काही होत नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.